तर राष्ट्रवादीने आता स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका अशी आहे की आधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मंत्रिपदं फायनल करा, त्यानंतरच आम्ही आमच्या मंत्रिपदांची चर्चा करू. राष्ट्रवादीच्या याच भूमिकेमुळे रात्री शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली होती असं सूत्रांनी सांगितलंय. अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. शिंदेंना जितकी खाती देणार तेवढीच राष्ट्रवादीला द्यावीत अशा पद्धतीची मागणी कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात येते. आणि यंदा मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देणार असंही सूत्रांच्या माध्यमातून कळलेलं आहे. या संदर्भात निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. निलेश, एक वेगळी भूमिका पण अतिशय स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचं कळतंय की आधी शिंदे गटाची सगळी मंत्रिपदं फायनल करा आणि त्यानंतर आम्हाला आम्ही आमची पदं ठरवू आणि आम्हाला तेवढीच पदं हवी आहेत. तर या संदर्भात आणखीन काय माहिती आहे? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं याआधी देखील स्पष्टपणे भूमिका मांडली होती. स्ट्राईक रेटचा विचार करायला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आघाडीवर आहे. जर एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडल्या असत्या तर नक्कीच त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये जागा निवडून आणता आल्या असत्या. आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे. जे आता स्ट्राईक रेटच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्त जागा मिळवू पाहत आहे. प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंच्या ज्या जागा आहेत त्या पहिलं पूर्ण निश्चित होऊ द्या आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आपल्या जागांसंदर्भात चर्चा करेल अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका त्यांना घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळेच काल दुपारी देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची दोघांची चर्चा झाली होती. काल रात्री उशिरा देखील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा पार पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बैठकीमध्ये सहभागी नव्हता. आज मात्र अमित शहांसोबत आता दुपारी जी बैठक होती जसं अभिषेक सांगत होता त्यानुसार आजच्या या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली हीच भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी मांडू शकतं आणि एकनाथ शिंदेंच्याच बरोबरीनं आपल्याला पदं जी आहेत ती सोबत घेताना मिळवताना पाहायला मिळू शकतं. एखादं दुसरं पद आपल्याला ॲडजस्ट होऊ शकतं. मात्र स्ट्राईक रेटच्या आधारे आम्ही आघाडीवर आहोत आणि आम्हाला तितकीच संधी दिली गेली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना जास्त संधी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याची ज्यावेळेस आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही माहिती समोर आली आणि त्यामुळं जुन्यांना कुठेतरी दुसरं काहीतरी त्यांचं समायोजन करण्यात येईल. मात्र नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देऊ अशा पद्धतीची एक स्पष्टपणे भूमिका या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्वी धन्यवाद निलेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.